कोरोनाची चिंता करण्यामध्ये दोन हजार वीसचं अख्खं वर्ष गेलं आणि त्यावरची लस येते असा दिलासा मिळत असतानाच बातम्या यायला लागल्या आहेत त्या बर्ड फ्लूच्या किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता बर्ड फ्लू आला आहे म्हणजे अंडी आणि चिकन खाणं बंद करायचं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आजच्या सोपी गोष्टमध्ये मध्य प्रदेश राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळून आलं यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा देखील समावेश आहे बर्ड फ्लू हे यामागचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिलेला आहे तर राजस्थान मध्य प्रदेश केरळमध्ये देखील बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याचा तपासात आढळून आलाय या मरण पावलेल्या पक्ष्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे जेणेकरून हा संसर्ग माणसांमध्ये पोचू नये केरळच्या कोट्टयम आणि अलापुळामधल्या ज्या भागामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलाय तिथली बदकं कोंबड्या आणि घरातले इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडचे कर पक्षी मारले जातील त्यांना केरळ सरकार मदत करणार आहे तर मध्य प्रदेशात देखील पक्षांना जमिनीत पुरून मारण्यात येते महाराष्ट्रामध्ये असे बर्ड फ्लूमुळे मेलेले पक्षी आढळलेले नाहीयेत पण खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने अलर्ट दिलाय केंद्र शासनाचा बर्ड फ्लू प्रदुवा प्रसार मारला सूचना ज्या चौदा आहे त्या समजा परिपत्रक केंद्र शासनाचा आम्ही राज्यात ज्यातील प्रत्येकाला किल्यास्तरा कळवलेला आहे त्याच्या त्या संबंधित कुठेही काही पक्षी एखादा मृत आढळला तर तो पक्षी असो की त्या ठिकाणी कोंबडी असो की काही विषय असो सांगलं तर ताबडतोब त्याची सूचना जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यात देणे किंवा त्या अधिकारात देणे आणि त्याची ताबडतोब चाचणी केली जाईल राज्याच्या पशु दुग्ध विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी असं म्हटलंय स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावरती येतात अशा जागांवर सरकारचं लक्ष आहे सोलापूरच्या उजनी जलाशयाच्या भागावर आम्ही सतत मॉनिटरिंग करतो है। त्या आहे त्यासोबत नाशिक नागपूरच्या भागातही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारने जिल्हास्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करायचे आदेश दिलेले आहेत सगळ्यांना सतर्क राहायच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सरकारने दिलेली मार्गदर्शक तत्व तुम्हाला जर वाचायची असतील तर त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बर्ड फ्लू हा आजार एच फाईव्ह एन वन या व्हायरसमुळे होतो याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असंही म्हणतात मुख्यतः हा विषाणू बदक कोंबड्या आणि स्थलांतरित पक्षांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्र वाढतं आणि हा संसर्ग माणसांमध्ये देखील पसरू शकतो एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये बर्ड फ्लूचं पहिलं प्रकरण आढळलं होतं माणसात संसर्ग होण्याचं हाँगकाँगच्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या साठ टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे सहजासहजी पसरू शकत नाही जी लोक एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात अशांमध्ये हा संसर्ग पसरण्याची भीती असते आता आपण बर्ड फ्लूविषयी तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं पाहूयात सगळ्यांना पडणारा पहिला प्रश्न आता चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का नाही तसं काहीही करायची गरज नाही चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवले असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं डब्ल्यू एच ओने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आउटब्रेक नाही आहे तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने किंवा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं डब्ल्यू एच ओने म्हटलेलं आहे बर्ड फ्लूची माणसातली लक्षणं काय भारतामध्ये अजून तरी माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही आहे पण हा विषाणू देखील मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवरती हल्ला करतो आणि यामुळेच न्युमोनिया किंवा मग ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एस होण्याची शक्यता असते सर्दी ताप घसा खोखवणं पोटात दुखणं डायरिया ही याची लक्षणं असू शकतात बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे तुम्ही जर कोंबड्या बदकं पाळली असतील त्यांना हाताळत असाल किंवा मग तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिकडे शेकडो कोंबड्या आहेत किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा अगदी जवळचा संबंध आहे तर मग तुम्हाला या संसर्गाची शक्यता असू शकते म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लवज मास्क फेसशिल्ड किंवा मग पी पी सारखं काहीतरी वापरा आणि आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत त्याच गोष्टी इथे देखील लागू होतात म्हणजे वरचेवर हात धुवा सॅनिटायझर वापरा बाहेरचे हात चेहऱ्याला नाका तोंडाला लावू नका आणि तुमच्या भागामध्ये पाळीव पक्षी इतर पक्षी किंवा मग स्थलांतरित पक्षी मरून पडलेले आढळले तर तात्काळ यंत्रणेशी संपर्क साधा आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा देशविदेशातल्या घडामोडींसाठी बी बी सी मराठी डॉट कॉम वाचायला विसरू नका आणि सोबतच आम्हाला फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम, यूट्यूब या सगळीकडे लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका